साला तुमच्या पुनमताच्या बच्चा पद्धतीला आज बाहेरच नियोजन केलंय बा तुमच्या पुनमताईने आज केलंय म्हणलं बाहेर करावं आता हा पाऊस उगाळला ना आता त्याच्यामुळं अरे पाऊस उघडलाय पण अजून दोन चार पाऊस चांगलं झालं म्हणजे मग उन्हाळ्यात अडचण नाही येणार एवढ्या पावसाने काय होणार आहे आता तात्पुरता उघडलाय म्हणते मी म्हणून चाललंय कायमचा उघडला नाही म्हणत मी तिकडे बाकीकडे तर भरपूर पाऊस झालाय बाबा बेमाप पाऊस झाला पिकांचं लयच नासधूस झाला तिकडे तरकारी लय तरकारीच लय नासधूस झाला आज आपल्याला काय काय बेत बनवायचा आहे काय काय पाऊस कुठं लय झालाय नाही पण बाकीकडे तिकडे दुसरीकडे पाऊस झालेला जास्त आज काय बियत बनताय तुम्ही अस होई चुलीवरच जेवण मस्तच लागत रे काय म्हणपत म्हणून तर चुली करायचंय ना मग आणि आज काय वार कमी आहे थोडं थोडं वारं माळा वाचल्यामुळे चालूच राहत आहे तसं वार आहे पाणी आहे पाऊस आहे तर जीवन आहे ती बी खरंच आहे सगळंच लागतंय वारं बी पाहिजे पाऊस बी पाहिजे पाणी बी पाहिजे ऊन भी पाहिजे मग ऊन भी पाहिजे जीवन जगायला सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत म्हणायचं पाहिजे सगळंच पाहिजे पण लय पाऊस बी माणसाला नको वाटतय लय हिवाळ्यात बी गार जास्त नको वाटतय काही सोसत नाही माणसाला ऊन बी लय लागलं की सावली बघतय माणूस तसं म्हणायला गेलं तर माणसाला फक्त तीनच गोष्टीची जास्त गरज आहे अन्न पाणी आणि निवारा ही बाकीचं सगळं आहे ना ही एक अन्न वस्त्र निवारा हा अन्न वस्त्र निवारा बरोबर बरोबर ती माझ्या ध्यानातूनच गेलं हाय बाया नवरदेव हुशार आहे तर नवरदेव हुशार आहे तर म्हणलं तुमचं दाजी ते शाळेत शाळेत होत ना आपल्याला अन्न वस्त्र निवारा माणसाच्या तीन काय तीन गरजी अद्भुत तीन गरजी शाळेत होत शिकवायला आम्हाला पण पाणी बी लागतंय की पाणी बी पाहिजे माणसाला अन्न वस्त्र निवारा म्हणजे अन्नात ते आलंच ना पाणी सगळं अन्नाशिवाय पाण्याशिवाय अन्न नाही ना होत तयार मग चुलीवली चपाती एकदम बेस्ट खायला लागते तुमच्या पुनमताईने चपातीचा बेत केलाय बाजरीच बी दळून आणावं लागेल मग काय लय दिवस झालं बाजरीची भाकरच नाही बाजरीची भाकरच नाही खायला जरा तोंडाला पाणी सुटलं बाजरीचं भाकरीचं नाव काढलं मीठ घाल आणि चांगलं 2-1 लिटर दूध आणावा आणि चांगलं चुरून चुरून द्यावा चुरून बाजरीची भाकर दूध दन कुण खावा बाजरीची भाकर जर दूध जर खाल्लं ह्या टायमिंगला तर माणसाला सुस्ती चढते लगेच झोप तेवढी ताकदच आहे दुधात आणि बाजरीच्या भाकरीत ज्यावरीच्या भाकरीत आहे पण ती आपल्याला ज्यावरी पहिल्यापासून कस काय ना आवडतच नाही ती पंचट लागते म्हणून आता ती बाजरीची भाकर जेवढी चवदार लागेल माणूस कुरडी बी खातोय
कुरडी भाकर भी खाते ना। बाजरीची भाकर कुरडी खाते माणूस। त्यात उलसक मीठ टाकलं ना बाजरीच्या भाकरीत, भाकरी करताना मीठ टाकलं ना पाण्यात उलसक, मग तर बघा खायला कस काय बाजरीची भाकर लागते। आयला ती पुन्हा एक राहिलं ते मका ना सांगाव काय लागा तिकडून बरे मका 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 नाही का ते आव्यान ते आणत का योगीन ती जवळ यायचं एखादी पाहिली लई नाही जास्त नाही मकाची तर भाकर तर बोलायचीच नाही भाऊ। आता मी ईद केला कवा जा जायचं सोपं आहे का जाणं आणि येणं ती हा गावरान मका पाहिजे खायला चांगली 30-40 किलो आणली ना लय भारी पण दळून तिकडून आणावं लागेल इथं काय दळीत नाही तर आमची गिरणीवाली मका त्या बारामती साईडला इंदापूर साईडला तर सगळी मकाच खातात बाबा मकाची भाकरन गहू ज्वारी बाजरी तर तिकडे खातच नाही कुणी आमच्या इकडं नगर भागातच जास्त बाजरी चालती नगर जिल्ह्यात। सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। सकाळच्या झालं नाही आमच्या भावांचा बहिणीचा चहा पाणी तुमच्या पुनम ताईचा चाललाय स्वयंपाक भाकरी कालवण चपाती चपाती भाकरी एकच आलं आमच्याकडे पोटाला कोणच खाल्लं ना तरी चपाती झालं भाकरी झालं काय भात झालं तरी ती एकातच आम्ही जमा करतो। बरं दिवस झालं मसाला भातच नाही बनवला रे का बनवलाय तुमच्या ध्यानात नाही गडे राहत कोणच आता काय कामाच्या गणगणी देण्यात नाही राहत वार सुटलं ना की चपाती भाजत नाही असं वार सुटलं गड्या आता आता बरेच बाबा बहिणींचं म्हणणं आहे दाजी आम्हाला तुमच्याकडे यायचं जेवायला म्हणलं या आमच्या बरोबर जेवाया रात्री तुमचं दाजी लावलं होत बाहेर पटांगणाला मस्त बघ भेट करू या ज्याला यायचं त्यांनी पुनमताईला आणि दाजीला भेटा हा मुक्कामाने राहिली बरं का कोणाला जेला यायचं गडबडीत कोणच होत नाही तुम्हाला जायची गडबड आणि हिता आपल्या पशी काय असं एवढं अवलेबल नसत की पटापटा कुठल्या गोष्टी आपण करू शकतोय असं मुक्कामी तुम्ही राहिला म्हणजे सगळं आपल्याला सामान आणून स्वयंपाक बनवत येत मस्त बघी तुमच्यासाठी तुम्हाला जे आवडन ते आम्हाला आपण बनविण्याचा प्रयत्न करणार खायला पिलो काय करते काय नाही असं होई आज ऊन कडक पडलंय व निळं जाभाळे आणि चिचाची सावली लयच भारी झाली लय पाला आला चिचाला झाड चिचा बी आल्यात लय हो का गरज सावली लय भारी झाली आपली 2-3 झाड चिचाची झाले तिकडे खाली घे इथं एक ही एक पुरमताईच्या पाठीमाग झाड लय मस्त झाली आपली बगीचा बी लय भारी केली आपण सगळी आणि आता पावसाळ्यात वातावरण बिलय भारी झालं आमच्या इकडं निसर्गरम्य वातावरण झालं भारी मस्त बेगी कस काय वातावरण दिसतंय
चपाती बघून गरम गरम तोंडाला पाणी सुटलं गड्या, आता मला वाटतंय चपाती खावा। खायलाच करायच्या की चपात्या गरम गरम रे ठेवायच्या ते त्याला पेटीत घालून नाही पेटीत घालून नाही ठेवायच्या खायच्या थायत। पण म्हणलं जरा तुमचं दाजीला गरम गरम अन्न आवडतं ना? सगळ्यालाच आवडतं, दाजीलाच नाही। सगळ्यालाच दाजीच कसं आहे चटका बसूस तर खायचं एवढंच काम आहे। आपल्याला काय भानगड काय माहिती, आपल्याला चहा बी गरम लागतो, आपण गार चहा काय पित नाही, गरम चहा चुलीवर उतरला ना गरम चहा। कुपन आलंय काय? कुपन आणायला जावं लागणार हो, काय दे ना तर राहिन त्या कुपनाचं एक कामाच्या नादात भाजी पाऱ्याच्या बिझनेसच्या नादात काय देणार तर राहिना, सकाळ लवकर जावं लागतंय। आणि कसं आहे आपल्याला गरम गरमच अन्न मला तर जेवायला भारी वाटतं, मस्त पाहिजे चवदार लागतं गरम गरम। आम्ही फ्रीज मध्ये ठेवून खातो बघा तुमची पुरमता काय मध्ये, आम्ही फ्रीज मध्ये ठेवून खातो, आम्हाला गार आवडत असं होई। बर बर बा फ्रीज मधलं खा। कोंबड्या परत घ्यावं लागतं, श्रावण महिना संपल्यो, दोन का तीनच कोंबड्या राहिल्या, परत एकदा पहिल्यासारखा खडबाळा करावा लागेल कोंबड्यांचा। हिल्डा हिल्डा हिटलर काय ती काय काय नाव ठेवली होती शिवने, हिल्डा काय काय नाव ठेवली, गुड्डू खुड का ही एक राहिली, अजून दोन येत पहिल्यासारखी, परत आपल्याला चांगलं करावं लागेल कोंबड्या कोंबड्या झोंबड्या कोंबड्याची चांगली इन्कम आहे ना। झोंबड्या कसले असते तेच शब्द कोंबड्या म्हणजे झोंबड्या आहे, कोंबड्या म्हणजे झोंबड्या म्हणलं झोंबड्या बी वेगळा प्राणी आहे का काय? नाही 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 पहिल्यासारखी जनता करावं लागेल आपल्याला चांगली पाच पानाची, त्याशिवाय मजा नाही। कोंबड्यांच्या अंड्यांचे भरपूर पैसे होतात ना त्याच्यावर। चला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या मित्रांनो, तुमची पूनमताई आता चपात्या, आणि तुमच्या पूनमताईचा काय बेत आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की बघा। चला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, आणि आज गावरान गावाकडचा गावरान तडका याच्यावर आपण व्हिडिओ टाकणार आहे, तर सगळ्यांनी बघा। आणि तुमच्या आजीची आय डी तुपे संजय 580 त्याच्यावर बी आपण आता रोजचे रोज दोन तीन हिडू टाकण्याचा प्रयत्न करणार, आज बी तुम्हाला हिडू त्याच्यावर येणार, सगळ्याच आय डीवर तुम्हाला हिडू बघायला मिळणार इथून पुढे। आता तुमच्या पुनमताईची तब्येत बरी झाली खटाखट, काहीच टेन्शन नाही घ्यायचं सगळ्यांनी। चला सगळ्यांना बाय बाय टाटा बाय बाय।